हॅलो, नमस्कार. वेलकम टू अर्थनीती. मी गजानन भस्के. आयोगाने जो काल सिलेबस चेंज केला किंवा अपडेट केला आपण असं म्हणू ग्रुप बी साठी, त्यातही विशेषतः इकॉनॉमिक संदर्भात काय चेंज झालेत, आता इथून पुढे इकॉनॉमिक्सचा जो काही अभ्यासक्रम आहे त्या संदर्भात तुमची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे याबाबत आजचा हा व्हिडिओ मी घेऊन येते. बघा, तुमच्या समोर हा सिलेबस आहे आयोगाने दिलेला. लाईन टू लाईन किंवा एक्झॅक्टली टॉपिक वाईज आपण डिस्कशन करण्याच्या अगोदर काही महत्वाचे पॉईंट्स आहेत ते डिस्कस करूयात. अगोदर सगळ्यात महत्वाचा पहिला पॉईंट, इथं एक्झॅक्टली तुम्ही जर बघितलात आयोगाने दिलेला सगळा पॉईंट, सिलेबसमध्ये काही प्रमाणात चेंज आहे किंवा अपडेट आहे असं आपण म्हणू, त्यात पण सिलेबस म्हणजेच टॉपिक किंवा सब्जेक्ट ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली बदल केला आयोगाने, चेंज केलाय की काय ते एक बघायचं आहे. आणि सेकंड थिंग इज दॅट एक्झाम पॅटर्न, परीक्षा पद्धती बदलल्यात का, या गोष्टी आपण सुरुवातीला बघितल्या पाहिजेत. कारण कालपासून सगळ्यांचे फोन मेसेज जे सुरू झालेत, सगळे पॅनिक झालेत की आता इथून पुढे काय करायचं, किंवा आधी केलेला आमचा अभ्यास जे तीन तीन चार चार वर्ष आपण दिलेले सगळे ते सगळं गेलं का, आता जे परत शून्यापासून सुरुवात करायची आहे का. सो एक इथं पॉईंट लक्षात घ्या, तुमचा जो सिलेबस आहे, जे सब्जेक्ट आहे जे तुम्ही आधी केलेला आहे त्याच्यात थोडाफार बदल केलेला आहे. जवळपास म्हणत आपण 80% हे सेम आहे, एक 10-20% चेंज केलंय जे तुम्हाला पुढे मी डिस्कस करूयात. आता जे काय आहे आपण त्यातलं आता मेन बघा, पॅटर्न. पॅटर्न मध्ये जसं राज्यसेवेला म्हणजे सिलेबस आणि पॅटर्न सगळ्याच ड्रास्टिक चेंज केलाय तो राज्यसेवेमध्ये, इथं तुमचा जो आधीचा पॅटर्न होता तोच आहे एमसीक्यू पॅटर्न. त्यामुळे इथं मेजर चेंज करून काही आयोगाने हे केलेलं नाहीये जसं राज्यसेवेला केलं तसं, त्यामुळे पॅनिक होण्याची अजिबात आवश्यकता नाहीये. इथं थोडाफार बदल आहे, मी म्हणलं तुम्हाला 80% जो पार्ट आहे तो ऍज इट इज आहे, आता राहिला 20%च्या आसपास हा मात्र चेंज आहे. मग प्रॉब्लेम काय होतो, आपण या 20% जे काही आता चेंजेसला सामोरं जायचंय त्याला जास्त घेऊन आपण पॅनिक होतोय, पण व्हॉट अबाउट 80% जे तुम्ही ऑलरेडी केलेलं आहे आतापर्यंत. मी विशेषतः जुन्या विद्यार्थ्यांबद्दल बोलतो, कारण बदल केल्यामुळे काय झालं, सगळ्यात जास्त त्यांना त्रास झाला की आता आयोग राज्यसेवेचा पण बदलला, कंबाईनचा पण बदलला, म्हणजे आता आम्ही पूर्ण स्पर्धेतून बाहेर होणार की काय. सो कंबाईनला तरी ऍटलिस्ट तसं नाहीये, राज्यसेवेचा पार्ट वेगळा आहे, इथं तुम्हाला हा 80%चा जो पार्ट आहे तुम्ही ऑलरेडी केलेला तोच कामाला येणार आहे. ठीक आहे, सो पहिली गोष्ट या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज इथं क्लिअर होईल. पुढे जाऊयात, आता विशेषतः इकॉनॉमिक संदर्भात काय झालंय त्यात पुन्हा मी तुम्हाला दोन गट करतोय, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा. सो पूर्व परीक्षेसाठी पुन्हा ऍज इट इज आयोगाने तसाच सिलेबस ठेवलाय, त्यामुळे तुम्ही आधी केलेला अभ्यास तो वाया जाणार नाहीये, तोच कंटिन्यू करायचा. आता मेन्सला या, मेन्सला काय होतं अगोदर फक्त एसटीआयसाठीच आणि जास्त वेटेज होतं इकॉनॉमिक्सला, त्यामुळे पीएसआय एएसओ किंवा इतर जे काही पदं असतील त्यांचा आणि इकॉनॉमिक्सचा काही संबंध नव्हता प्री झाल्यानंतर. पण आता मात्र काय, एसटीआयला तर नो इश्यू, म्हणजे ते आधी करायला लागतो आताही करायचं, पण जे अदर आहेत मग त्यात इतरही काही पदं आले सगळे त्यांना सुद्धा आता तुम्हाला इथं इकॉनॉमिक्स करायचं आहे. आता वेटेजची गोष्ट जर डिस्कस करायची राहिली तर ते आता फर्स्ट टाइमच सगळं आहे, त्यामुळं मग ते 15 मार्कांनी येतं, 20 मार्कांनी येतं की 10-12 मार्कांनी येतं ते आपण बघूयात. पण इतर विषयांच्या तुलनेमध्ये त्यालाही भेटायचे आणि काही टॉपिक आयोगाने ऍड केलेले, क्लिअर. सो तुम्हाला आता मेन्समध्ये सगळ्यांनाच इकॉनॉमिक्स करायचंय. आता हा सिलेबस दिलाय, याच्यामध्ये वरवर जर बघितलं तर तुम्हाला टॉपिक वाढलेले पाहायला मिळतील, पण त्यात आता एक बायफर्गेशन करू की नवीन टॉपिक कुठले आले त्यांचे ऑलरेडी प्रीला होते किंवा मेन्सला होते ते कुठले. त्यात पहिला पॉईंट बघा, अर्थव्यवस्था नियोजन विकास विषयक अर्थशास्त्र असं त्यांनी टाकलेलं आहे, आणि त्यात पुन्हा दोन मेन हेडिंग दिलेले आहेत, एक म्हणजे समग्र लक्ष्य अर्थशास्त्र, सेकंड हेडिंग आहे भारतीय अर्थव्यवस्था. तुम्हाला एक एक लाईन डिकोड करून देतो, समग्र म्हणजेच इथं मॅक्रो इकॉनॉमिक्स हा पार्ट येतो, जे आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून दारिद्र्य बेरोजगारी राष्ट्रीय उत्पन्न असेल परकीय व्यापार असेल सार्वजनिक वित्त असेल आर्थिक नियोजन असेल हा जो सगळा प्रकार आहे ना भारताच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा त्याला आपण समग्र लक्ष्य अर्थशास्त्र म्हणतो. मायक्रो आणि मॅक्रो अशा अर्थशास्त्रामधल्या दोन शाखा आहेत. ऑलरेडी आपण याच्या आधीच्या अभ्यासाला ज्या वेळेला बघितलात ना एमपीसीच्या सिलेबसमध्ये हा मॅक्रो इकॉनॉमिक्सचाच भाग होता. मी नेहमी तुम्हाला विद्यार्थ्यांना सांगतो बघा, आपल्याला अर्थशास्त्र याच्याऐवजी अर्थव्यवस्था ही अभ्यास आहे, आणि कुठली अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था. सो ती भारतीय अर्थव्यवस्था ही मॅक्रोमध्येच येते, म्हणजेच समग्र लक्ष्य अर्थशास्त्रात येते, त्याला आपण स्थूल अर्थशास्त्र असंही म्हणतो. त्यामुळे हेडिंग जरी अशी किचकट काहीतरी समग्र लक्ष्य अर्थशास्त्र टाकलं असं वाटत असेल, सो दिस इज ऑल अबाउट इंडियन इकॉनॉमी, भारतीय अर्थव्यवस्था जी आपण आधी अभ्यास केलेली आहे. सो याच्याबाबत तुम्हाला काळजी करायची गरज नाही, हा पॉईंट क्लिअर झाला. नेक्स्ट, सेम इथं तेच समग्र लक्ष्य अर्थशास्त्र टाकलं जे मी आता डिस्कस केलं ते. आता हे ज्या कन्सेप्ट आहेत ना, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, आर्थिक वृद्धी आर्थिक विकास, बेसिक कन्सेप्ट आहेत, इथं स्पेशली उल्लेख केलेला आहे. सार्वजनिक वित्त पब्लिक फायनान्स आणि आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल म्हणजे परकीय व्यापार हे इथं दिलेलं आहे. पुन्हा आता सेकंड पार्ट काय केला सिलेबसचा, भारतीय अर्थव्यवस्था अशी हेडिंग टाकली आहे, आणि त्याच्यामध्ये पुन्हा भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय अर्थव्यवस्थेवरील आव्हाने आणि आर्थिक सुधारणा. इथं भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने हा जो पॉईंट आहे ना
तुम्ही आता इथं जर बघितला सिलेबसमध्ये तर कुठेतरी तुम्हाला दारिद्र्य बेरोजगारी हा टॉपिक दिसतोय का? मग तुम्ही म्हणा सर आता ते टॉपिक करायचे नाहीयेत का? किंवा राष्ट्रीय उत्पन्न याच्यात तुम्हाला इथं आव्हानामध्येच येतं, भारताच्या याच्यामध्ये दारिद्र्य असेल, बेरोजगारी असेल, आर्थिक विषमता किंवा कमी राष्ट्रीय उत्पन्न वगैरे व्हॉट एव्हर हा जो प्रकार आहे ना, हा भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हान आहेत, म्हणजे हे टॉपिक आपल्याला याच्यामध्ये इन्क्लूड आहे. ठीक आहे, मी अजून डिटेलमध्ये सिलेबस तुम्हाला प्रॉपर्टी करून देईल की एक जे आयोगाचा सब पॉईंट आहे त्याच्यामध्ये कुठले अजून पॉईंट्स येणं अपेक्षित आहेत किंवा टॉपिक कुठले कुठले करायचे नाही, कुठले अजून थोडे बाजूला ठेवायचे त्याबाबत एक जनरल मी फक्त आढावा घेतो. तुम्हाला सांगतोय की टॉपिक जे आयोगाने मेन्शन केले त्याच्याबाबत भारतीय अर्थव्यवस्था आणि आव्हाने त्याच्यासमोरचे हा वाला पॉईंट. इथं सरळ सरळ आर्थिक सुधारणा म्हणजे एलपीजी टॉपिक न्यू इकॉनॉमिक पॉलिसी 1991 ची. क्लिअर. आता भारतीय शेती आणि ग्रामीण विकास, इथं डेव्हलपमेंट विकास हा एक प्रकार दिला आणि एका संदर्भात ऍग्रिकल्चर अँड रुरल, म्हणजे आपल्याला इथं सुद्धा परत जरा थोडं ऍग्रिकल्चरचा जो टच आहे तो इंडियन इकॉनॉमीला द्यायचा आहे, जे आधी ऍक्च्युली नव्हतं. तुम्हाला याचं भेटायचे हे राज्यसेवा मुख्य परीक्षेला होतं ते तुम्हाला इथं करायचं आहे. हा एक पॉईंट मेन्शन करायचे तुम्हाला, थोडी व्हॅल्यू ऍडिशनमध्ये नवीन करायचं आहे. सांगतो याच्याबद्दल पण पूर्ण डिटेल. सहकार याला एक स्टार मार्क करा, हा अजिबात नव्हता तुम्हाला कंबाईनला, पूर्व परीक्षेला पण नव्हता आणि मुख्य परीक्षेला सुद्धा नव्हता. सो सहकार एक टॉपिक इथं आलेला आहे. मौद्रिक आणि वित्तीय क्षेत्र हा आधीचाच आहे. आता याच्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे? मौद्रिक आणि वित्तीय क्षेत्र. तुम्ही आता पुन्हा सगळा सिलेबस बघितला तर याच्यामध्ये तुम्हाला कुठेतरी आरबीआयचा उल्लेख दिसतोय का? महागाई या टॉपिकचा उल्लेख दिसतोय का? चलन पैशाचा उल्लेख दिसतोय का? एक्झॅक्टली मी ज्या टॉपिकचा आता उल्लेख केलाय ते टॉपिक सगळे याच्यामध्ये इन्क्लूड होतं. कळतंय काय चाललंय ते? आयोगाने दिलेला सिलेबस आणि आधी आपण केलेला अभ्यास हा मॅच होतोय. दारिद्र्य बेरोजगारी राष्ट्रीय उत्पन्न मेन्शन केलं नाहीत पण इथं आहेत. चलन व पैसा टॉपिक, महागाई टॉपिक, आरबीआय टॉपिक याच्यामध्ये मेन्शन केलेला आहे. म्हणजे मी तुम्हाला नवीन कुठले टॉपिक आहे तेही सांगतो आणि ऑलरेडी जे आहेत ते कशात इन्क्लूड करायचे ते सांगतोय. त्यानंतर परत सार्वजनिक वित्त आणि वित्तीय व्यवस्था. आता ऑलरेडी सार्वजनिक वित्त हा वाला पॉईंट 1.3 आणि इथं एकच करा. सांगतो त्याच्यामध्ये पण डिफरन्स काय आणि दोन का दिलेत. सेम परकी व्यापार पण डबल दिला इथं कुठेतरी हे इथं. हा आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल बाजार इथं पण आंतरराष्ट्रीय व्यापार हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये एक एक टॉपिक डिकोड करून देणार तुम्हाला. आता एक कॉमन टॉपिक कुठले आणि नवीन कुठले ऍडिशन एवढंच फक्त बघतोय. नेक्स्ट उद्योग व सेवा क्षेत्र. आता याला पर्टिक्युलरली आधीच्या ह्याच्यामध्ये फार कमी वेटेज म्हणूयात किंवा अर्थव्यवस्थेचे क्षेत्र एवढाच अँगल होता याला. इथं तुम्हाला आता सेपरेटली थोडंफार उद्योग टॉपिक करावं लागेल व्यवस्थित आणि सेवा, म्हणजे सरळ सरळ अर्थव्यवस्थेचे तिन्ही क्षेत्र कृषी व संलग्न क्षेत्र, त्याच्यानंतर उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र हे व्यवस्थित करायचे. कारण ऍग्रिकल्चर सेक्टर इथं मेन्शन केलाय, कृषी क्षेत्र आणि उद्योग आणि सेवा म्हणजे तिन्ही क्षेत्र आले, कृषी उद्योग आणि सेवा. सो पॉईंट टू बी नोटेड. हे एकत्र करून आपल्याला व्यवस्थित तिन्ही क्षेत्र करून घ्यायचे. पायाभूत सुविधा याला पण इथं हे करा, म्हणजे हे ऍक्च्युली अगोदरही होता पण आता तुम्हाला परत वेटेज देऊन व्यवस्थित करायचं आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार हे ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलं. आता महाराष्ट्राची अर्थव्यवस्था हा एक पॉईंट, म्हणजेच इथं महाराष्ट्राची अर्थव्यवस्था हा उद्योग व सेवा, त्याच्यानंतर सहकार, ग्रामीण विकास हा वाला पॉईंट. बाकी हे ऑलरेडी जे होते बेसिक कन्सेप्टच्या अँगलनी तुम्हाला भलेही मेन्शन केले नव्हते पण तुम्ही अभ्यास करत होतात ग्रोथ डेव्हलपमेंट जे काय असेल ते. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर सेशन. मी तुम्हाला सिलेबस नेमका काय आहे आणि तुम्ही केलेला अभ्यास हा कितपत इथून पुढे कामाला येईल आणि नव्याने किती टॉपिक करायचे याची आयडिया तुम्हाला आली असेल. याच्यात अजून एक गोष्ट तुम्हाला ऍड करून सांगतो, विशेषतः जुन्या विद्यार्थ्यांना, कारण नवीन आता सगळंच नवीन आहे, म्हणजे आधीचा असेल किंवा आत्ताचा असेल, तुम्ही कुठलीही गोष्ट डूज अँड डोंट्स याच्यात मी तुम्हाला हे करेल. आता ऍक्च्युली जर काही तुम्ही करायचं नाहीये हे जर सांगत असाल ना तर कुठल्याच रेफरन्स बुक किंवा काय तुम्ही जे वापरताय पुस्तक हे चेंज करू नका. मी सिलेबस तुम्हाला सांगतोय एक 20% थोडाफार चेंज आहे. तसंही आता आपण अजून पुढे जसं जसं लेक्चर घेऊ तसं तुम्हाला प्रत्येक गोष्ट डिकोड करून देईल. जे आहे तेच कंटिन्यू ठेवा. अप्रोच सुद्धा तोच पाहिजे, कारण एमसीक्यू अप्रोच काय डिस्क्रिप्टिव्ह वगैरे आलेलं नाहीये त्यामुळे कुठलीही गोष्ट इथे चेंज करायची नाहीये. दुसरा महत्वाचा पॉईंट विद्यार्थ्यांना या सगळ्यासोबत एक अजून पॅनिक पण याच्यामुळे येतोय की हा सगळा पॅटर्न चेंज झाल्यामुळे कॉम्पिटिशन वाढतं का, त्यासोबत सोबत मग सर कट ऑफचं काय होईल, बरं जागा किती येतील, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या आपल्या हातामध्ये नाही आहेत, त्यामुळे याच्यावर अजिबात विचार करू नका. आता ऍक्च्युली इथून पुढे जो काही ड्युरेशन उरलेला आहे ना त्याची प्लॅनिंग करा. म्हणजे विद्यार्थ्यांना आता 30 एप्रिलला यश कोणाला मिळणार माहिती का? आत्ताच्या आत्ता जो सिलेबस आयोगाने दिलेला आहे त्या सिलेबसवर पटकन काम करायचं, अंडरस्टँड करून घ्या, डिकोड करून घ्या आणि पटकन कुठले तरी सोर्सेस वापरून तुम्ही अभ्यास स्टार्ट करा. हे डूज मध्ये टाका मी जे आता सांगितलं आणि बाकी इरिलेव्हंट गोष्टी ज्या आपल्या हातात नाही आहेत, आता पुढे काय होईल, मग काय काय गोष्टी येणार आहेत, डिफिकल्टी लेवल कशी असेल, कट ऑफ काय अंदाज, नथिंग,
बऱ्याच गोष्टी अजून आयोगाकडून क्लिअर व्हायच्या बाकी आहेत. सो त्या तिथंच ठेवा, जेव्हा आयोग क्लिअर करेल तेव्हा आपण बघूयात. सगळ्यात महत्वाचा पॉईंट जो आयोगाने द्यायला पाहिजे होता सिलेबस तो दिलाय आता आपल्याला. आपण ज्याची इतके दिवस वाट बघत होतो, तुमच्या समोर टॉपिक आहेत, बुक्स आहेत, सगळा तो पॅटर्न एमसीक्यूचा आहेत, बस आता फक्त अभ्यास हा कंटिन्यू ठेवा. कारण उरलेल्या वेळेमध्ये जर तुम्ही व्यवस्थित युटिलायझेशन केलं तरच तुम्हाला 30 एप्रिलला ही परीक्षा क्रॅक करता येईल आणि मग मेसला जाता येईल. अदरवाईज तुम्ही या चर्चेत बसाल आणि हे सगळं आता जे चेंज आहे ह्याच्यात काही गोष्टी अजूनही हातात आलेल्या नाहीत आपल्या, जेव्हा येतील तेव्हा त्याच्यावर डिसिजन घेता येईल आपल्याला. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट टुडे सेशन. होप सो एक थोडीफार तरी आयडिया आली आहे. ह्याच्याही व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही डाऊट किंवा काय कशाबाबत डिस्कस करायचं असेल सो हा माझा नंबर आहे, याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आपलं युट्यूब चॅनल जे आहे सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. टेलिग्राम चॅनल पण आर्थनीती या नावाने आहे, ते पण जॉईन करा. कारण येणारे सगळे अपडेट्स जे काय आहे तुम्हाला ते त्याच्यावर मिळून जातील. आणि विशेषतः कंबाईंड प्रीसाठी आपली ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही बॅचेस स्टार्ट होतील, त्याचं पण जसं जसं पुढे स्ट्रक्चर ठरेल तेही तुम्हाला मी जाहीर करेल. ठीक आहे, चलो सो थँक्यू सो मच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.